नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही जी क्लासेसवरती तर पण मित्रांनो आजपासून आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी जे आहे प्रश्नसंचनचे बघा एक सिरीज घेऊन आलेला आहोत यामध्ये आपण चालू घडामोडीचे सर्व प्रश्न जे आहेत रोजचे ते इथे कवर करणार आहोत आणि भारतातील विशेष करून म्हणजेच महाराष्ट्रातील जे चालू घडामोडी आहेत त्यांचे सर्व प्रश्न बघा तुमचे इथे कवर होतील आणि तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला तर बघा जो पेपर आहे पोलीस भरतीचा तो याच्या बाहेर जो आहे तो येणार नाही मित्रांनो तर पहा वेळ वयानं घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ तर तुम्ही ते बघू शकता आपला पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने पालकांचे वार्षिक उत्पन्न किती लाख असणाऱ्या मुलींना जे आहे उच्च शिक्षण मोफत देण्याचा ते निर्णय घेतलेला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे आठ लाख तर बघा महाराष्ट्र राज्य सरकारने पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख असणाऱ्या जे आहे मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा इथे निर्णय घेतलेला आहे तर बघा आपण या वि या प्रश्नासंदर्भात जे आहे जेवढे पण प्रश्न आपले बनू शकतात पोलीस भरतीचे ते बघा ते आपण इथे बघणार आहोत तर बघा योजनेचे नाव सर्वात आधी महत्त्वाचं म्हणजे योजनेचं नाव जे आहे तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जाऊ शकते ते योजनेचं नाव आहे फ्री एज्युकेशन फॉर गर्ल चाइल्ड इन महाराष्ट्र दोन हजार चोवीस असं या योजनेचं नाव आहे आणि राज्य जे आहे महाराष्ट्र राज्यासाठी लागू होणार आहे आणि वर्ष बघा दोन हजार चोवीस पंचवीससाठी लागू होणार आहे आणि घोषणा कोणी केली हे महत्त्वाचं आहे मित्रांनो हा पण एक प्रश्न तुमचा इथे बघू बनू शकतो या यामध्ये तर घोषणा कोणी कोणी केली तर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील बघा इथे यांनी घोषणा केलेली आहे आणि याची सुरुवात जून दोन हजार चोवीसपासून सुरुवात होणार आहे आणि उद्देश गरीब कुटुंबातील ज्या मुलींना मोफत उच्च शिक्षण देणे हा या योजनेचा उद्देश आहे आणि सोबतच लाभ बघा येथे कोणाला होणार आहे तर मेडिकल इंजिनिअरिंगसारख्या आठशे प्लस कोर्समध्ये मोफत शिक्षण दे घेण्याची जे संधी होणार आहे आणि लाभार्थी कोण राहणार आहेत तर महाराष्ट्रातील सर्व मुली जे आहेत या योजनेच्या लाभार्थी राहणार आहेत एकंदरीत मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की चार ते पाच प्रश्न जे आहेत तुमच्या पोलीस भरती साठी बघा यातून ते कवर झालेलं आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये हमखास या योजनेवरती जो आहे प्रश्न आहे ते विचारला जाऊ शकतो कारण महत्त्वाची हे योजना आहे मित्रांनो यावर्षीची आणि सोबतच बघा दुसरा प्रश्न आपला आहे की देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येत आहे तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पुणे तर पुणे बघा येथे देशातील पहिले ऑलिम्पिक भवन बघा इथे ये साकारण्यात येत आहे तर बघा या संदर्भात बघा आपले सर्व जेवढे प्रश्न कवर होतील तेवढे आपण क कवर करून घेऊ तर बघा राज्यातील पुण्यात जे आहे देशातील पहिले ऑलिम्पिक भवन साकारण्यात येणार असून या भवनमध्ये पहिले ऑलिम्पिझम हे उभारले जाणार आहे व त्यासाठी क्रीडा विभागाच्या वतीने वेगाने हालचाली झाल्या असून व सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्तावही सादर केल्याची माहिती क्रीडा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बघा ती दिलेली आहे व महाराष्ट्रातील पुण्यामध्ये देशातील पहिले ऑलिम्पिक भवन साकारले जात आहे व वीस कोटींच्या या इमारतीसाठी तर बघा हा आपण प्रश्न विचारू शकतो की यासाठी किती खर्च केला जात आहे तर बघा वीस कोटी वीस कोटीच्या इमारतीसाठी शासनाच्या वतीने म्हाडुंगे बालेवाडेतील शिव श्री छत्रपती क्रीडा संकुल येथील क्रीडा प्रबोधनीच्या वसतिगृहाजवळील अडीच एकर जागाही बघा मंजूर करण्यात येत आहे हा आपण प्रश्न बनवू शकतो अडीच एकर जागेमध्ये बघा हे बांधल्या जात आहे आणि याशिवाय जे आहे शासनाच्या वतीने सुरुवातीला दोन कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे व या भवनामध्ये राज्यातील सर्व संघटनांच्या मुख्य कार्यालयासह जिम क्रीडा विश्वातील ग्रंथ पुस्तकांच्या ग्रंथालयासारखे सर्व एकच ठिकाणी असणारे हे देशातील पहिलेच ऑलिम्पिक भवन इथे ठरणार आहे तर बघा मित्रांनो या यानुसार जे आहे हे महत्त्वाचा बघा हा इथे आपला प्रश्न इथे बनू शकतो या पोलीस भरतीमध्ये सोबतच बघा पुढचा आपला तिसरा प्रश्न असा आहे की सदुसष्टव्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य संमेलनाचे आयोजन कुठे केले जात आहे तर बघा पोलीस भरतीच्या उद्देशाने महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो तर बघा हे जे संमेलनाचे आयोजन जे आहे ते लखनऊ येथे होत आहे मित्रांनो कुठे लखनऊ लखनऊ होते इथे हो, होत आहे तर बघा प्रश्नासंदर्भात बघा महत्त्वाचे बघा मुद्दा इथे आपण बघणार आहोत आणि यानुसार जे आहे पोलीस भरतीमध्ये यापैकी बघा काही पण विचारल्या ते जाऊ शकते तर बघा सदुसष्टवी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य बैठक कुठे आयोजित होत आहे तर येथे आयोजित होत आहे आणि केव्हा तर बघा बारा ते सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत उत्तर प्रदेशातील येथे रेल्वे संरक्षण दल म्हणजेच आर पी एफद्वारे सदुसष्टवी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य बैठक आयोजित करण्यात आली होती आणि यामध्ये जे आहे उद्घाटन समारंभ श्री अश्विनी वैष्णव केंद्रीय रेल्वेमंत्री प्रमुख पाहुणे असतील आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ समारंभ समारोप समारंभास उपलब्ध राहतील व आर पी एफद्वारे आयोजित या कार्यक्रमाला उद्देश पोलीस अधिकाऱ्यांची उत्कृष्टता व सहकार्याचे प्रोत्साहन देणे वैज्ञानिक शोध तपास आणि अंतर्गत सुरक्षा वाढवणे हा आहे तर पहा मित्रांनो यामधून तुमचे किती प्रश्न बघा इथे उत्तर कवर झाले तर बघा सर्वात आधी म्हणजे कोठे झाले तर लखनौथे झाले आणि आणि बघा कुठल्या तारखेच्या दरम्यान झाले तर बघा सोळा बारा ते सोळा फेब्रुवारीच्या दरम्यान जे हे आयोजित करण्यात आले आणि कोणी आयोजित केले तर रेल्वे संरक्षण दल म्हणजेच आर पी एफने आयोजित केले आणि या समारंभास जे हे प्रमुख अतिथी बघा कोण होते तर बघा केंद्रीय रेल्वे मंत्री जे आहेत श्री अश्विनी वैष्णव हे प्रमुख पाहुणे ते होते मित्रांनो आणि तसेच श्री योगी आदित्यनाथ यांनीसुद्धा या समारंभात उपस्थिती लावली तर अशा प्रकारे तुमचे चार पाच प्रश्न जे पोलीस भरतीसाठी बघा याच्यातून एका एकच प्रश्नातून बघा ते कवर झालेले आहेत त्यानंतर बघा चौथा प्रश्न अलीकडेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस यू पी आय सेवा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये बघा कोणत्या दोन देशामध्ये सुरू करण्यात आली तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो मॉरिशस मॉरिशस म्हणजेच मालदीव मॉरिशस मालदीव आणि दुसरा आहे म्हणजे श्रीलंका मॉरिशस आणि श्रीलंकामध्ये जे आहे मित्रांनो जे यू पी आय यू पी आय सेवा आहे ती सुरू करण्यात आलेली आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये तर तुम्ही ते बघू शकता यू पी आय आणि रुपे हे जी दोन सेवा आहेत श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये बघा ती सुरू करण्यात आलेली आहे मॉरिशस म्हणजे माले मित्रांनो मालदीव येथे आणि सोबतच जे महत्त्वाचे पॉईंट तुम्ही ते बघू शकता की पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेचे राष्ट्रपती राणिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्या जे आहे समवेत लॉन्जिंगचे साक्षीदार आहेत आणि या कार्यक्रमात श्रीलंका आणि मॉरिशस या दोन्ही देशातील डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढून यू पी आय सेवा सुरू करण्यात आले आहे व फिनटेक इनोव्हेशन आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमधील भारताचे नेतृत्व इतर राष्ट्रासोबत विकासाचे अनुभव सामायिक करण्यासाठी त्याला नैसर्गिक भागीदार बनवले आहेत आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की पोलीस भरतीमध्ये बघा श्रीलंकेचे राष्ट्रपती विचारले जाऊ शकतात त्यानंतर बघा मॉरिशसचे जे पंतप्रधान आहेत त्यांच्याबद्दलसुद्धा विचारले जाऊ शकते की पुढील प्रमाणे मा मॉरिशस या देशाचे पंतप्रधान कोण आहेत तर बघा असे जे महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते बघा यामधून तुमचे कवर झालेले आहेत सोबतच बघा पुढचा प्रश्न आपला आय आर ई -E डी ए हे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील नाविन्य आणि संशोधनासाठी कोणाशी करार केला आहे तर पा मित्रांनो तर याचं बरोबर उत्तर आहे आय आय टी भुवनेश्वर आय आय टी भुवनेश्वर जे आय आर डी ए आहे नवीन नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील नाविन्य आणि संशोधनासाठी आय आय टी भुवनेश्वर यांच्याशी बघा इथे करार इथे केलेला आहे तर तो, तो आता सर्वात आधी तुम्ही ते बघू शकता आय आर ई डी ए याचा जो फॉर्म आहे तो काय आहे तर बघा इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी हा आय आर ई डी एचा लाँग फॉर्म आहे आणि सोबतच बघा आय आय टी भुवनेश्वरसोबत जो आहे क्लीन एनर्जी इनोव्हेशनसाठी बघा सामंजस्य करार करार यांनी बघा ते स्वाक्षरी इथे केलेली आहे आणि सोबतच जे महत्त्वाचे मुद्दे बघा यामधून तुझे बाकीचे बाकी प्रश्न ते कव्हर होतील तर या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट नवीकरणीय संशोधन उपक्रम आणि तंत्रज्ञान हस्तांतरणातील सहयोगी प्रयत्नाद्वारे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील नाविन्य आणि संशोधनाबागाच्या चालना देणे आणि सोबतच बघा अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आय आय टी भुवनेश्वर येथे आयोजित शंभर क्यूब स्टार्टअप कॉन्क्लेव्हमध्ये जे आहे यावर स्वाक्षरी ते करण्यात आली व हे सहकार्य संयुक्त संशोधन प्रयत्नांना तंत्रज्ञानाचे हस्तांतरण आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील स्टार्टअप इकोसिस्टीमसाठी जे आहे समर्थन सुलभ करेल आणि सोबतच बघा येथे या सामंजस्य करारावर आय आर डी एचे अध्यक्ष आणि व्यवस्थापिक संचालक श्री प्रदीप कुमार दास आणि आय आय टी भुवनेश्वरचे स्वतंत्र संचालक डॉक्टर देवी प्रसाद डोगरा यांनी केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान आणि संचालक यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली पहा मित्रांनो तुमची किती प्रश्न बघा यामधून इथे कव्हर झालेले आहेत सर्वात आधी बघा यामध्ये जे आय आर ई डी अध्यक्ष आहेत बघा ते श्री प्रदीप कुमार हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पोलीस भरतीमध्ये त्यानंतर बघा आय आय डी भुवनेश्वरचे स्वतंत्र संचालक कोण आहेत तर डॉक्टर देवी प्रसाद हा एक प्रश्न इथे कवर झालेला आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की जे आपले कौशल्य विकास उद्योजकता हो, मंत्री भारताचे केंद्रीय मंत्री कोण श्री धर्मेंद्र प्रसाद हा एक प्रश्न तुमच्या बघा चार ते पाच प्रश्न इथे कव्हर झालेले आहेत आणि त्यानंतर बघा आपला पुढचा प्रश्न काय आहे तर, का तर अलीकडेच चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेचे एकेरीचे विजेतेपद बघा इथे कोणी जिंकले आहे तर याचं बरोबर उत्तर आहे सुमित नागल तर बघा सुमित नागल यांनी जे आहे चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेचे एकेरीचे विजेतेपद इथे जिंकले आहेत तर बघा सविस्तरपणे इथे बघूया तर बघा भारताच्या टेनिसपटू सुमित नागलने जे आहे रविवारी म्हणजेच अकरा फेब्रुवारीला इतिहास इथे रचला आहे आणि त्याने रविवारी चेन्नई ओपन स्पर्धा जिंकली व त्याने चॅलेंजर लेवलचे एकेरीतील पाचवे विजेतेपद विजेतेपद बघा इथे जिंकलेले आहे सोबतच बघा नागलने रविवारी जे आहे अंतिम सामन्यात इटलीच्या लुका नार्दीला एक सहा एक आणि सहा चार अशा फरकाने जे आहे दोन सेटमध्ये पराभूत केले तर बघा हा पण प्रश्न इथे बनू शकतो तुमचा की सुमित नागलने जे कोणाला पराभूत करून जाईल विजय इथे पटकवला आहे त्यामुळे सोबत त्यामुळे आता नागलने जागतिक क्रमवारीत एकेरीमध्ये अठ्ठ्याण्णव क्रमांक मिळवला आहे आणि त्याने त्यांच्या कारकिर्दीत पहिल्याच क्रमवारी टॉप हंड्रेड प्रवेश केला आहे दोन हजार एकोणीस नंतर पहिल्या शंभरमध्ये येणाऱ्या पहिलाच भारतीय आहेत तसेच तो जागतिक क्रमवारीत पहिला शंभर जणांमध्ये स्थान मिळवणारा दहा भारतीय पुरुष टेनिसपटू आहे तर पहा मित्रांनो अशा प्रकारे जे आहे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न तुमचा इथे बनू शकतो सोबतच बघा पुढचा प्रश्न आपला अलीकडे कोणत्या देशाच्या न्यायालयाने यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्या नाय, कर्मचाऱ्यांना मुक्त केले तर बरोबर उत्तर आहे की कतर तर बघा कतर या देशाच्या न्यायालयाने आज जे आहे फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांनी ते मुक्त केलेले आहे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की दोहा दोहा स्थित अल दहारा ग्लोबल टेक्नॉलॉजीमध्ये हे आठ भारतीय माजी नौसैनिक येथे काम करत होते व त्यांना ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये ज्या हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती मात्र हे आरोप कधीच सार्वजनिक झाले नाहीत व यावर पाणबुडी प्रकल्पाची हेरगिरी केल्याचा आरोप जे असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे व अल दहरा ग्लोबल कंपनी कतारच्या लष्करी दलांना आणि इतर सुरक्षा संस्थांना प्रशिक्षण आणि इतर सेवा पुरवते व एका वर्षाहून अधिक काळ तुरुंगात घालवल्यानंतर या माजी नौसैनिकांना ऑक्टोंबरमध्ये जे आहे कतारमधील कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती व या संदर्भात कतारने यापूर्वी कोणती माहिती न दिल्याने केंद्र सरकार आश्चर्यचकित झाले आहे आणि आता जे आहे त्या आठ माजी नौसैनिक अधिकाऱ्यांना ते मुक्त करण्यात आलेले आहे आणि मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता की सर्वात आधी बघा इथे तुमचा जो एक प्रश्न कव्हर झाला तो म्हणजे कतरची राजधानी बघा दोहा <coughs> त्यानंतर बघा आपला पुढचा प्रश्न तुम्ही बघू शकता की फिट इंडिया मुवमेंटचं ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती ते करण्यात आलेली आहे तर बघा यांचं बरोबर उत्तर आहे नरेंद्र कुमार यादव तर नरेंद्र, हो नरेंद्र कुमार यादव यांची जी आहे फिट इंडिया मुवमेंट म्हणच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती ते करण्यात आलेली आहे तर चला यांच्याविषयी पूर्ण माहिती घेऊया तर बघा नरेंद्र कुमार यादव जे आहेत हे आय आर एस अधिकारी आहेत मित्रांनो तर आय आर एस अधिकारी नरेंद्र कुमार यादव यांची फिट इंडिया मूवमेंटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती ते करण्यात आली यादव एक उत् उत्कृष्ट जे फिटनेस उत्साही आणि प्रमाणित फिटनेस ट्रेनर आणि पोषणतज्ज्ञते आहेत सोबतच बघा हे आर आर एस आय आर एस अधिकारीसुद्धा इथे आहेत त्यानंतर बघा आपला पुढचा प्रश्न दुबईतील दोन हजार चोवीसमध्ये एक गव्हर्मेंट समिटमध्ये भारतासह कोणत्या देशांना सामान्य अतिथी म्हणून बघा इथे निवडण्यात आले आहे तर याचं बरोबर उत्तर आहे कतर आणि तुर्की तर बघा कतर आणि तुर्की या दोन देशांना जे आहे दुबईतील दोन हजार चोवीस वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये जे आहे भारतासोबत सामान्य अतिथी म्हणून निवड करण्यात आलेली आहे तर संपूर्ण माहिती इथे तुम्ही बघू शकता की भारत कतार आणि तुर्की या तीन देशांना जे दुबईमध्ये दे, प्रमुख अतिथी म्हणून बोलावले आहे आणि हे जे समिट जे आहे बारा ते चौदा फेब्रुवारीच्या दरम्यान येथे होणार आहे दुबई येथे दोन हजार चोवीसच्या जागतिक सरकार शिखर परिषदेत जे वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट बघा भारत तुर्की आणि कतार यांना सामान्य पाहुणे म्हणून नियुक्ती नियुक्त केले गेले व त्याची थीम बघा भविष्यातील थी सरकारना आकार देणे ही होती हा एक प्रश्न बघा तुमचा इथे कवर झाला की जे वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट झालं त्यामध्ये थीम कुठली थीम बघा थीमविषयीसुद्धा प्रश्न जाये। मदे जे आहेत परीक्षेमध्ये जे येथे विचारल्या जातात आणि या शिखर परिषदेत पंचवीसहून अधिक सामाजिक जागतिक सर सरकार आणि राज्यप्रमुख सहभागी होत आहेत व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चौदा फेब्रुवारी रोजी जागतिक स्तरावर भर देत शिखर परिषदेला येथे संबोधित करणार आहेत त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आपला की महाराष्ट्र सरकारने जे सुरू केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ बघा इथे ते कोणाला होणार आहे तर बघा पासष्ट वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना जे आहे इथे या योजनेचा बघा इथे लाभ होणार आहे तर बघा संपूर्ण माहिती योजनेसंदर्भात तर बघा पंधरा लाख ज्येष्ठ नागरिक म्हणजे पासष्ट वर्षाच्या वरील यांना बघा दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादित असणाऱ्या पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना यांचा लाभ इथे होणार आहे व यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठामध्ये अपंगत्व अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरण खरेदी करणे मानसिक स्वास्थ्य संतुलन ठेवण्यासाठी मनो मनसोपचार केंद्र व आरो योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे जे आहेत मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये योजनासुद्धा बघितल्या महाराष्ट्रातील सोबतच जे आहे खेळासंबंधितसुद्धा चालू घडामोडी आपण इथे बघितल्या आणि नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरतीसुद्धा चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये कवर केल्या तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आवडला असेल व्हिडिओमध्ये थोडीशी जरी क्वालि क्वालिटी जर तुम्हाला जर वाटली असेल मित्रांनो तर व्हिडिओला जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण रोज आता अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती अपलोड करत राहू तर पहा व्हिडिओ थांबूया ते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद